माननीय खासदार धनंजय महाडिक साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय विपुल पटेल, माननीय अनिल पटेल, माननीय महेश पटेल, माननीय विनोद पटेल, माननीय सचिन पटेल, माननीय किशोर पटेल, माननीय जगदीश पटेल आणि माननीय जितेंद्र पटेल, कोल्हापूर. काल सोशल मीडियावरून एक मेसेज व्हायरल झाला की विनय कोरे साहेबांनी की विशाळगडाच्या अतिक्रमणाच्या संदर्भात बैठक बोलवल्या म्हणून, पण ह्या बैठकीचा इथं बघितल्यानंतर फक्त एकाच बाजूच्या माणसांना बोलवलं गेलं, विशाळगडावरल्या रहिवाशींना बोलवलं गेलं, पण त्यांच्या तक्रारदारी आणि अतिक्रमणाच्या ह्याच्यामध्ये पहिल्यापासून असणाऱ्या कुणालाही शिवभक्तांना बोलवलं गेलं नाही. त्यामुळं आम्ही इथून जाब विचारत असताना आम्हालासुद्धा तुम्ही शिवभक्त स्वतः घोषित करताय काय, तुम्ही स्वतः हे आहे काय, म्हणजे ह्या पद्धतीची जी उत्तरं आहे ना प्रशासनाकडनं आम्हाला अपेक्षित नव्हतं. पण जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये जर बैठक एखादी बोलवत असतील, कोर्टानं जर निर्णय दिला असेल की बाबा वन खात्याची जमीन आहे तिथं वन खात्याचे अधिकार झाला, त्याच्या कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात बैठक जर प्रशासन इथं कार्यालयात घेत असेल तर हे कोर्टाच्या विरोधात जात नाहीत का, हा विचार करण्याचा भाग आहे. आणि ह्यामुळं आम्ही इथून पुढं कुठल्याही विशाळगडाच्या बाबतीत जर विषय असेल तर शिवभक्तांना विचारल्याशिवाय का शिवभक्तांच्या बोलवल्याशिवाय कुणीही याचा निर्णय घेऊ नये. परंतु माननीय प्रभारी जिल्हाधिकारी साहेबांचं उत्तर जरा आम्हाला गौडबंगालातलं वाटलेलं आहे, कारण स्थानिक प्रतिनिधींना घेऊन मताचा ढेर करण्यासाठी जर या बैठका होत असतील आणि गडकोट आमचे तसेच राहणार असतील तरी बाब अत्यंत निषेधार्थ आहे. प्रथमतः मी हा या गोष्टीचा निषेध करतो. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही ज्यावेळी म्हटलं की आम्ही शिवभक्त आहे तर प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडनं स्वयंभू शिवभक्त करून घेता का, अशी उत्तरे जर येत असतील तर आम्ही कोल्हापूरकर आहे याचं उत्तर आम्ही आमच्या भाषेत त्यांना लवकरच नक्की देऊ. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.